नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, ई श्रम कार्ड धारक कामगारांसाठी, ई श्रम कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी आज एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, असंघटित कामगारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने घेतलेला आहे। तर ई श्रम कार्ड धारक कामगार यांच्यासाठी ₹2,00,000 लाभ ई श्रम कार्ड पोर्टलवर दिला जाणार आहे। तर मित्रांनो, हा लाभ कशा प्रकारे दिला जाणार आहे आणि ई श्रम कार्ड धारक जे कामगार असतील त्यांना यासाठी कशा प्रकारे कोणती पात्रता हवी आहे, तर याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा, जेणेकरून तुम्हाला हे जे ₹2,00,000 लाभ मिळणार आहे, तर या लाभाबद्दल आणि ई श्रम कार्ड धारक जे लाभार्थी असतील त्यांच्या पात्रतेबद्दल सविस्तर अशी माहिती मिळेल। आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच प्रकारचे अपडेट्स आणि माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहणार आहे। तर मित्रांनो, वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरवण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनामार्फत घेण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने दिनांक 26/8/2021 पासून असंघटित कामगारांची नोंदणी ई श्रम पोर्टलवर सुरू करण्यात आली असून, ई श्रम पोर्टलवरील नोंदीत असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे। आणि त्या अनुषंगाने नोंदणीकृत असंघटित कामगार किंवा दावेदारांकडून दावे आणि तक्रारी अनेक राज्यात प्राप्त झालेल्या आहेत। या प्राप्त झालेल्या दाव्यांसाठी आणि तक्रारींसाठी ई श्रम पोर्टलवर दिनांक 26/8/2021 ते दिनांक 31/3/2022 पर्यंत नोंदीत असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याचे केंद्र शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत 26/8/2021 पासून ई श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे। आणि ज्या असंघटित कामगारांनी आतापर्यंत या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून घेतलेली असेल आणि ते असंघटित कामगार राष्ट्रीय डेटाबेसमध्ये त्यांची नोंद झालेली असेल, अशाच कामगारांना आता ₹2,00,000 विमा प्रदान करण्यात येणार आहे। या अगोदर आपण या ई श्रम कार्ड पोर्टल बद्दल एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण या ई श्रम पोर्टल बद्दलची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर ई श्रम कार्ड कशा प्रकारे काढायचं, त्यासाठी पात्रता काय लागते, त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र कोणती आहेत, तुमचं वय किती असलं पाहिजे, याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, किंवा इथे वर आय बटनवर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओबद्दल आणि ई श्रम कार्ड पोर्टलबद्दल सविस्तर अशी माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, आता ज्या कामगारांची नोंदणी ई श्रम कार्ड पोर्टलवर झालेली आहे त्या कामगारांना ₹2,00,000 विमा शासनाद्वारे दिला जाणार आहे। यासाठीचा एक महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने आता नुकताच जाहीर केलेला आहे। तो शासन निर्णय काय आहे आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊयात आणि या शासन निर्णयाबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, इथे आपण पाहू शकता शासन निर्णय आपल्या समोर आहे। ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित कामगारांना अपघात विमा प्रदान करण्याबाबतचा शासन निर्णय 3/11/2023 रोजी हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे। या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर अशी माहिती याबद्दल घेऊ शकता। टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा हा शासन निर्णय अवेलेबल करून देण्यात आला आहे। सोबतच या शासन निर्णयाबद्दलची सविस्तर अशी माहिती आणि याबद्दलच्या या व्यतिरिक्तच्या अपडेट्स आम्ही टेलिग्राम ग्रुपला दिलेले आहेत। टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता। शासन परिपत्रक जर आपण वाचलं मित्रांनो, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरवण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात आलेला आहे। आणि या डेटाबेसनुसार एक ई पोर्टल सुरू करण्यात आलं। ई श्रम पोर्टलवर 26/8/2021 पासून नोंदणी सुरू झालेली आहे। जे की असंघटित कामगार असतील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देऊन या पोर्टलवर त्यांची नोंद ऑनलाईन पद्धतीने करून घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता सदर ऑनलाईन दावे निकाली काढण्यासाठी केंद्र शासनामार्फत मार्गदर्शक तत्वे कार्यप्रणाली जारी करण्यात आलेली असून ऑनलाईन एक्स ग्रेशिया म्हणजे सानुग्रह मॉड्यूल कार्यान्वित करण्यात आलेला आहे। सदर मॉड्यूलच्या सुरळीत कामकाजासाठी केंद्र शासनामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक 28/8/2023 रोजी आयोजित करण्यात आलेलं होतं। तर सदर प्रशिक्षणादरम्यान केंद्र शासनामार्फत मार्गदर्शक तत्वे व कार्यप्रणाली कार्यवाही करता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हास्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे। सदर जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष राहणार असून त्यांनी नियुक्त केलेले अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हे सदस्य सचिव असतील, तसेच कामगार अधिकारी हे समिती सदस्य राहणार आहेत। तर मित्रांनो, आता ज्या कामगारांची नोंद या पोर्टलवर झालेली आहे कामगारांना लाभ कसा मिळेल, तर ज्या कामगारांची नोंद झालेली आहे पोर्टलवर त्यांचं ई श्रम कार्ड निघालेलं आहे किंवा काढलेलं आहे, अशा कामगारांना जर त्या कामगाराचा मृत्यू झाला किंवा त्या कामगाराला
कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्यांच्यासाठी या पोर्टलवर लाभ दिला जाणार आहे। तर मित्रांनो, तो लाभ जो राहणार आहे तो 2 लाख रुपयापर्यंतचा मृत्यूसाठीचा लाभ राहणार आहे। जर कामगाराचा मृत्यू काम करतेवेळी झालेला असेल आणि त्यांची नोंद या ई श्रम पोर्टलवर केलेली असेल तर त्यांना 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ शासनामार्फत दिला जाणार आहे। आणि त्या कामगाराला जर कायमचं अपंगत्व आलेलं असेल तर त्या कामगाराला 1 लाख रुपयाचा लाभ या पोर्टलद्वारे या शासनाच्या योजनेद्वारे दिला जाणार आहे। तर मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये आपल्याला या संबंधीचा जो केंद्र शासनाचा निर्णय आहे तो सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। तर आपण पाहू शकतो ॲडिशनल सेक्रेटरीचा जो निर्णय आहे तो आपल्याला इथे या शासन निर्णयामध्ये अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला ई श्रम पोर्टलद्वारे आपल्याला जो लाभ मिळणार आहे त्यासाठीच्या गाईडलाईन्स आणि ॲक्सिडेंटल क्लेम्स फॉर अनरेकग्नाइज वर्कर्स रजिस्टर्ड ऑन ई श्रम त्यासाठीच्या तुम्हाला ज्या नियम व अटी राहणार आहेत त्या सुद्धा इथे आपल्याला अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत। तर मित्रांनो, या नियम व अटी तुम्हाला सविस्तर पाहायच्या असतील, याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर यामधील काही महत्त्वाचे मुद्दे जर पाहिले मित्रांनो तर स्कीम बेनिफिट आपण पाहू शकता। दिस स्कीम अप्लाइज टू ॲक्सिडेंटल डेथ ऑर डिसॅबिलिटी ऑफ अनरेकग्नाइज वर्कर्स ऑलरेडी रजिस्टर्ड ऑन ई श्रम पोर्टल टिल 31 मार्च 2022। म्हणजे या स्कीमचा लाभ, या योजनेचा लाभ फक्त 31 मार्च 2022 पर्यंत ज्या कामगारांची नोंद या ई श्रम पोर्टलवर झालेली असेल अशाच व्यक्तींना मिळणार आहे। अशाच लाभार्थ्यांना या स्कीमचा लाभ सध्या स्थितीमध्ये दिला जाणार आहे। द ऑपरेशनल इन्स्ट्रक्शन डेफिनेशन इज प्रोव्हायडिंग एक्स क्रायटेरिया बेनिफिट आर एज फॉलोज। म्हणजे त्यासाठीच्या आणखीन जे काही महत्त्वाच्या अटी व नियम आहेत ते आपल्याला खाली दिलेले आहेत। तर मित्रांनो, त्यामध्ये जा एक महत्त्वाचा मुद्दा आणखीन जर पाहिला आपण तर डिटेल्स ऑफ बेनिफिट्स टू बी डिस्ट्रीब्यूट, म्हणजेच जे काही आपल्याला यासाठी बेनिफिट मिळणार आहे ते कशा प्रकारे मिळणार आहे ते पाहू शकता। 2 ऑप्शन दिलेले आहेत ते व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे। नंबर 1च्या ऑप्शनमध्ये आपण पाहू शकता डेथ ड्यू टू ॲक्सिडेंट, म्हणजेच आपली जर ॲक्सिडेंटमुळे डेथ झालेली असेल तर तुम्हाला डायरेक्टली 2 लाख रुपयाचा विमा 2 लाख रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। आणि त्यानंतर ऑप्शन 2मध्ये आपण पाहिलं जर तुमचे दोन्ही हात, दोन्ही डोळे किंवा दोन्ही पाय निकामी झालेले असतील तर तुम्हाला 2 लाख रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। आणि 3र्या ऑप्शनमध्ये आपण पाहू शकता आपल्याला आपला एक हात, एक पाय किंवा एक डोळा जर निकामी झालेला असेल तर आपल्याला 1 लाख रुपयापर्यंतचा लाभ या ई श्रम कार्ड योजनेद्वारे, ई श्रम पोर्टलद्वारे दिला जाणार आहे। तर मित्रांनो, 4था ऑप्शन आपण पाहू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे तुम्हाला यासाठी पात्रता कशा प्रकारे राहणार आहे। तर इथे आपल्याला डिटेलमध्ये पात्रतेबद्दलची माहिती दिलेली आहे। तर आपण इथे फक्त डॉक्युमेंट्स बद्दलची माहिती आपण इथे पाहूया। तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करा आणि यामध्ये जी काही डिटेल्स माहिती दिलेली तुम्ही ती डाउनलोड करून वाचू शकता। तर यामध्ये डॉक्युमेंट्स जे लागणार आहेत तर आपण पाहू शकता डेथ जर झालेली असेल तर आपल्याला आधार नंबर ऑफ क्लेमंट अँड UAN कार्ड नंबर, म्हणजेच ज्या व्यक्तीची डेथ झालेली आहे, ज्या लाभार्थ्याची डेथ झालेली आहे त्याचं आधार कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक राहणार आहे। त्याचबरोबर त्या व्यक्तीचं UAN कार्ड नंबर, म्हणजेच ई श्रम कार्ड नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला डिसॅबिलिटी, अपंगत्व जर आलेलं असेल तर आधार नंबर आपल्याकडे असणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याकडे ई श्रम कार्ड त्या व्यक्तीचं, त्या लाभार्थ्याचं असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला डेथ जर त्या व्यक्तीची झाली असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे। आणि ज्यांना अपंगत्व आलेलं आहे त्यासाठी हॉस्पिटल रेकॉर्ड विच इन्क्लूड्स डिस्चार्ज समरी इंडिकेटिंग डिसॅबिलिटी कॉज ड्यू टू द ॲक्सिडेंट, म्हणजेच त्या व्यक्तीचं जे अपंगत्व आलेलं आहे त्या व्यक्तीचं अपंगत्व प्रमाणपत्र आपल्याला त्या हॉस्पिटल रेकॉर्डसाठी मधून घेणं गरजेचं आहे। हॉस्पिटल रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या व्यक्तीची डेथ झाली आहे त्याचं मेडिकल सर्टिफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ, म्हणजेच कोणत्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे त्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे। आणि ज्या व्यक्तींना अपंगत्व आले त्यासाठी आपल्याला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय द स्टेट ऑथराइज पर्सनल ऑफ स्टेट UT गव्हर्नमेंट, म्हणजेच त्या व्यक्तीचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र असणं आपल्याकडे गरजेचं आहे। त्यानंतर ज्या व्यक्तीची डेथ झाली आहे, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ते FIR पंचनामा फील ॲट द टाईम ऑफ इन्सिडंट, म्हणजे त्या व्यक्तीचा पंचनामा FIR आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर ज्या व्यक्तीचं अपंगत्व आलेलं आहे त्या व्यक्तीसाठी युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड, म्हणजेच त्यासाठी UDID आधार कार्ड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। इश्यूड बाय डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं UDID कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि त्या व्यक्तीसाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्टमार्टम रिपोर्ट सपोर्टिंग द कॉज ऑफ डेथ ड्यू टू द ॲक्सिडंट, म्हणजे ज्या व्यक्तीचं मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यासाठी आपल्याला इनकेस क्लायमेंट इज अ मायनर गार्डियन शुड प्रोड्यूस सर्टिफिकेट ऑफ गार्डियनशिप इश्यूड बाय द डिस्ट्रिक्ट कोर्ट वाईल फिलिंग द क्लेम, म्हणजेच जर लाभ घेणारा जो व्यक्ती आहे, जो लाभार्थी आहे, त्याचा मृत्यू झालेला असेल आणि तो लाभार्थी जर
18 वर्षाखालील असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचं गार्डियनशिपचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. तर त्यांचे वडील किंवा त्यांची आई त्यांचं गार्डियनचं प्रमाणपत्र इथे फिलअप करून देऊ शकतात. अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स जर अशा प्रकारे कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर हा शासन निर्णय डाउनलोड करा. तिथे तुम्हाला यामध्ये या शासन निर्णयामध्ये याची माहिती मिळून जाईल. आता आपल्याला क्लेम प्रोसेस पाहू शकता. इथे क्लेम प्रोसेस दिलेले त्या क्लेम प्रोसेस आपण थोडक्यात पाहूयात की नॉमिनेशन ऑफ ऑथराइज ऑफिसर, त्यानंतर ऑनलाईन एक्स ग्रॅचिया मॉड्यूल, त्यानंतर हु विल इनिशिएट द क्लेम, त्यानंतर स्टेप्स टू इनिशिएट द क्लेम, त्यानंतर टाइमलाईन्स, अशा प्रकारची माहिती आपल्याला यामध्ये देण्यात आलेली आहे. तर मॉनिटरिंग आणि ओव्हरसाईट जर आपण पाहिली तर या योजनेसाठी ज्या समिती स्थापन होणार आहेत त्यासाठी जे समितीमध्ये कोणकोण सदस्य राहणार आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतलीच आहे. तर आपण डिटेलमध्ये माहिती पाहू शकता. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे DM जिल्हाधिकारी या समितीचे चेअरमॅन राहणार आहे, त्या अध्यक्ष राहणार आहेत. त्यामध्ये सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस एक कमिटी मेंबर राहणार आहेत. अशा प्रकारे सिव्हिल सर्जन, चीफ डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर, त्यानंतर लेबर इन्स्पेक्टर, त्यानंतर ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डिझिग्नेटेड बाय द DM, अशा प्रकारे हे मेंबर सेक्रेटरी आणि त्यानंतर कमिटी मेंबर, अशा प्रकारे ही समिती राहणार आहे आणि या समितीमधली हे सदस्य राहणार आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला या शासन निर्णयामध्ये तुम्हाला ई श्रम एक्स क्रायटेरिया क्लेम फॉर्म म्हणजेच यासाठी तुम्हाला जो फॉर्म लागणार आहे तो फॉर्म सुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता, हा शासन निर्णय डाउनलोड करून, किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा हा फॉर्म आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे. टेलिग्राम ग्रुप जर तुम्ही आणखीनही जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तर अशा प्रकारचा फॉर्म आहे इथे पाहू शकता. पण इन केस ऑफ परमनंट डिसॅबिलिटीसाठीचा वेगळा आणि इन केस ऑफ डेथ जर तुमची झालेली असेल तर त्यासाठीचा वेगळा, अशा प्रकारचे दोन फॉर्म इथे तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले. तर मित्रांनो, अशा प्रकारे ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित कामगारांना अपघात विमा प्रदान करण्याबाबतचा शासन निर्णय होता. ज्या कामगाराचा मृत्यू झालेला आहे अशा कामगारांना 2 लाख रुपयापर्यंतचा विमा ई श्रम पोर्टलद्वारे ई श्रम कार्ड योजनेद्वारे दिला जाणार आहे. आणि ज्या कामगाराला कायमस्वरूपीचं अपंगत्व आलेलं असेल त्यामध्ये त्याचा एक हात एक पाय किंवा एक डोळा किंवा त्याचे दोन हात दोन पाय किंवा दोन्ही डोळे जर अपंगत्व त्याला आलेलं असेल तर त्यासाठी 1 लाख रुपयाचा विमा ई श्रम कार्ड धारक कामगारांसाठी दिला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट ई श्रम कार्ड धारक असंघटित कामगार जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांच्यासाठीचं होतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि या व्हिडिओबद्दल, या शासन निर्णयाबद्दल किंवा ई श्रम कार्ड पोर्टलबद्दल, ई श्रम कार्ड कसं काढायचं याबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील, काही विचार असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्यावर आम्ही नक्कीच उत्तर देऊ. आणि ई श्रम कार्ड पोर्टलवर तुम्ही ई श्रम कार्ड कसे काढू शकता, कामगार नोंदणी कशा प्रकारे करू शकता, त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, सविस्तर अशी माहिती याबद्दलचा एक व्हिडिओ आम्ही या अगोदर बनवलेला आहे. व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा. आणि ज्या कामगारांनी आत्तापर्यंतही ई श्रम पोर्टलवर स्वतःची नोंदणी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या, कारण आता इथून पुढे असंघटित कामगारांसाठीच्या ज्या काही योजना असतील त्यासाठी तुम्हाला ई श्रम कार्ड धारक किंवा नोंदणीकृत कामगार असणं गरजेचं राहणार आहे. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच तुमची स्वतः जर कामगार असाल तर नोंदणी लवकरात लवकर करून घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, प्रत्येक कामगारापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या योजनांबद्दल माहिती मिळाली पाहिजे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, अशाच प्रकारच्या अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या जातात. तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.